घाटकोपर मधील झोपड्यांवर कारवाई करताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी हस्तक्षेप केल्याच्या मुद्द्याला आता गंभीर वळण लागले। मुंबई पोलिसांनी प्रकाश मेहतांना पाठीशी घालण्याचा तोकडा प्रयत्न केला। गृहनिर्माण मंत्री मेहता हे पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी नव्हे तर सहज पाहणी करण्यासाठी आले होते असा दावा टिळकनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केला। मेहता यांच्या हस्तक्षेपामुळे झोपड्यांवर कारवाई होऊ शकली नाही असा दावा पालिका अभियंत्यांच्या अहवालात करण्यात आला आहे। मात्र पोलिसांनी तसंच महाधिवक्ता रोहित देव यांनी त्यात तथ्य नसल्याचं कोर्टात सांगितलं। पुढील सुनावणीवेळी त्या दिवसाचे पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश आता हायकोर्टानं दिले। त्यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं ते पाहूया। पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का असा सवाल न्यायमूर्ती अभय ओक यांनी केला। त्यावर हो, पण प्रकाश मेहता माझ्या केबिनमध्ये आले होते असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी सांगितलं। तुमच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे का यावर विजय खैरे यांनी नाही असं उत्तर दिलं। तुमच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा का नाही, हायकोर्टाचे आदेश असतानाही केबिनमध्ये कॅमेरे का नाहीत यावर विजय खैरे यांना उत्तर देता आलं नाही। मला वेळ का लागतो या प्रश्नाचं उत्तर द्यायला, किती कॅमेरे आहेत पोलीस स्टेशनमध्ये असा सवाल न्यायमूर्तींनी केला। त्यावर 4 ते 5 कॅमेरे पोलीस स्टेशनमध्ये आहेत असं उत्तर विजय खैरे यांनी दिलं। पोलीस स्टेशनमध्ये त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज सादर करा असे आदेश न्यायमूर्ती अभय ओक यांनी दिले। सेक्शन 353 इंडियन पेनल कोड वो कहता है कि सरकारी कामकाज में कोई दखल दे तो वो कॉग्निजेबल ऑफेंस बनता है, उसको इम्प्रिजनमेंट मतलब जेल और फाइन दोनों करना चाहिए। आज भी कोर्ट को मैंने ये बताया कि इसके सामने FIR फाइल करवाओ, आप ऑर्डर दो, ये पुलिस इधर है उसको ऑर्डर दो कि भाई FIR फाइल करे, उसको अरेस्ट करो प्रकाश मेहता को, कि जैसा मैंने ऐसा कुछ किया होता तो मुझे अरेस्ट करते थे, इसको भी अरेस्ट करो, जेल में डालो, दूसरे दिन वो छोड़ जाएगा, बेल मिल जाएगा। Zee 24 तास रहा एक पाउल पुढ़े।